नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्वाची बातमी मुंबईतून आहे। जय जवान या पथकानं मानाची पहिली दहीहंडी फोडलेली आहे। मुंबई पथकाचा विजेता संघ जो आहे तो जय जवान गोविंदा पथक आहे आणि याचेच प्रशिक्षक संदीप ढवळे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। यावर्षी कसा उत्साह असणार आहे, कशी तयारी आहे, आजचा अत्यंत महत्वाच्या दिवशी सज्ज झालेल्यात काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम महाराष्ट्राला तमाम जनतेला गोकुळ असे म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा। गेली 2 महिने आम्ही खूप कसून सर्व केलेलं आहे आणि त्याची मेहनतीचं फळ आम्ही अप्रूला मिळवलेलं आहे। सलग 2 वर्ष आम्ही प्रोचे विजेता ठरलेलो आहोत आणि आजच्या येणाऱ्या दिवशी म्हणजे गोकुळाष्टमी दिवशी 27 तारखेला आम्ही आमचा आनंद गगनात मावीचा आहे, कारण आम्ही या दिवसाची वाट बघत असतो आणि अथक प्रयत्नानंतर आम्ही आता पुन्हा एकदा आम्ही 9 थराचा प्रयत्न करणार आहोत आणि जर कुठे चान्स भेटला तर नक्कीच 10 थराचा देखील प्रयत्न करणार आहोत। 2 वर्ष जे राज्य सरकारकडून प्रो गोविंदा आयोजित करण्यात येतं त्यांच्या विजेता संघ तुम्ही आहात, त्याच्यामुळे अनेकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा तुमच्याकडे असणार आहेत, तर या वर्षी देखील 10 थरांचा प्रयत्न केला जाणार आहे? हो नक्कीच, आम्ही जिथे चांगली हंडी असेल आणि आम्हाला जर आमची बॉन्डिंग चांगली बसली 9 तर उतरलो तर नक्कीच आम्ही 10 थराचा प्रयत्न करणार। आज संपूर्ण शेड्यूल कशा पद्धतीने असेल, मुंबई असेल किंवा ठाणे असेल, या ठिकाणी कुठे कुठे तुम्ही आज सलामी देण्यासाठी जाणार आहात? आम्ही सर्वत्र जाणार आहोत, जिथे दहांड्या आहेत मुंबई आहे ठाणे आहे सगळीकडे फिरणार आहोत। गोविंदा पथकातील मुलांना असेल किंवा तर जय जवान पथक यंदा 10 थर लावणार का हे पाहण्यात इतकंच महत्वाचं असेल। मुंबई ठाण्यातल्या हंड्या फोडण्यास जय जवान पथक आता सज्ज झालेले आहे आणि ही दृश्यावर पाहतोय जेव्हा जय जवान पथकानं पहिली मानाची दही हंडी जोगेश्वरीमधली फोडलेली होती आणि त्यावेळेची ही दृश्य आहेत। त्यानंतर मुंबई ठाण्यातल्या हंड्या फोडण्यास आता हे पथक सज्ज झालेलं आहे। यंदा जय जवान पथक 10 थर लावणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल।